मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज मी तुम्हाला वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। सकाळी आता मी सगळ्यांच्या डब्यासाठी जी भाजी बनवणार आहे तर तीच दाखवणार आहे। तर असे छान वांगे भेटले होते, 3-4 दिवस तसे फ्रीजमध्येच होते, पण आज काढले आणि भाजी बनवायची। तर पाहू आपण आता वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी वांगे चिरून घेतलेत, असे त्याचे थोडे थोडे देठ काढून घेतलेत आणि चिरून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आता याच्यामध्ये मी पाणी टाकते थोडं आणि मीठ टाकते, म्हणजे मग काळे पडत नाही। आता वांग्यासाठी मी जे मसाला काढलाय सगळा ते तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, आलं घेतलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आणि शेंगदाण्याचा कूट, धणा पावडर, इकडं हळद, लाल तिखट, मसाला, मीठ, जिरं आणि मोहरी एवढं लागणार आहे। तर मी आता हे सगळं आधी ना काय करते, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेते। त्याची कोथिंबीरसुद्धा निम्मी त्याच्यातच टाकायची वाटायला, आणि निम्मी वरतून म्हणजे अशी ठेवायची टाकायला, आणि याची चांगली बारीक पेस्ट करायची। आता मिरची आणि आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे, आणि आता तेल तापायला ठेवलं आहे मी। तेल तापलंय, जिरा आणि मोहरी टाकून घ्यायची आणि तळतळून घ्यायची त्यामुळे, आणि ही जी पेस्ट केली आहे ना तर ही पेस्ट टाकून घ्यायची। त्याच्यातच हळद टाकायची आणि थोडं चवीला परत लाल तिखट टाकत असते मी, थोडं टाकायचं, आणि आपला घरचा केलेला मसाला आहे माझा, मोठालेच खडे येतात, जास्त तिखट नाही मसाला हा, त्याच्यामुळे मी भरपूर टाकते, कारण मसाला जर जास्त तिखट केला ना तर मसालाच पडत नाही, त्यामुळे मी एकदम कमी तिखट मसाला करीत असते हा। शेंगदाण्याचा कूट घेतलाय, त्याच्यातच धणा पावडर टाकणार 2-3 चमचे, चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यातच, सगळे वांगे भरून घेते आता मी। आता जे वांगे भरून घेतलेत ना ते हे मसाल्यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे। वांगे परतले की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं अंगापुरतं करायचं असलं तर अंगापुरतं, नाही तर मग थोडं जास्त रस्सा करायचा असलं तर पाणी टाकायचं। तर मी थोडा रस्सा करणार आहे त्यामुळे आणखी पाणी टाकते, शिजवून घ्यायचं। आता वांग शिजलंय का पाहू, बघा किती छान असं वांग शिजलं असणार आहे, आता पाहून घेते मी। एकदम वांग शिजलंय, आणि आज आता मीच एकटी घरी, सगळेजण गेलेत, अथर्वण सर पण शाळेत गेलेत, अनुजा पण गेली, आणि आता गेली म्हणजे तिकडं नाही गेली कॉलेजला, इथंच गेली गावामध्ये। तर आता म्हटलं चला आता बाकीचे कामं तर सगळे आवरलेत, आणि नेहमी काय होतं आता एवढ्यात तर सकाळचं रुटीन दाखवण्यातच येणार नाही माझ्याकडून, कारण सकाळी खूप गडबड असते एकतर, आणि ते बांधकामाचे लोक सुरू झाले नाही यायला, ते 7, 8, 9 वाजेपर्यंत घरातलं पळत पळत काम करायचं, 10 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत तर ते लोक येतात, मग ते आले का मग तिथून पुढं त्यांचं पण त्यांना काही कमी जास्त किंवा लागतं किंवा पाणी मारायचं असतं, ही सगळी गडबड गोंधळ सध्या सुरू आहे। त्यामुळे सकाळचं रुटीन माझ्याकडून काही दाखवण्यातच आहे ना, नेमका दुपारी नाही तर मग संध्याकाळचा व्लॉग स्टार्ट करण्यात येतो आहे, तर असंच होणार आहे आता, त्याला काहीच विलाज नाही। तर आता माझं सगळं काम आवरलं आहे, बाकीचं फक्त कपडे राहिलेत, कपडे धुवायचे आहेत आणि देवपूजा करायची। खूप दिवस झाले तुम्हाला देवपूजा मी करताना दाखवलं नाही, तर आज मी तुम्हाला देवपूजा करताना दाखवणार आहे। आणि देवपूजा केली म्हणजे कसं प्रसन्न पण वाटतं ना, आणि म्हणजे तुम्हाला पण असं पाहायला छान वाटत असेल की देवपूजा करताना ते पाहायला, कारण आपले जे मानसिकता असते किंवा आपली जी पॉझिटिव्हिटी असते ती वाढती, त्याच्यामुळे देवपूजा करायलाच पाहिजे, तिथं नामस्मरण थोडंसं करायलाच पाहिजे, आणि झालेल्या गेलेल्या ज्या गोष्टी असतात ते विसरण्यासाठी सुद्धा मला एक थोडं तिथं बसलं की मन शांत होतं माझं, आणि तेच गोष्टी रिपीट होत नसतात। आणि कधी बी माणूस म्हणतो ना की झालेल्या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा पुढं आपण काय करावं सुधारणा आपल्यामध्ये किंवा बाकी कामामध्ये की कशामध्ये, तर हे नक्की विचार केला पाहिजे ह्याच्यावर, असं नेहमी मला वाटतं।
आणि माहीत नसतं कालचंही आपल्याला जी गोष्ट होऊन गेली आहे त्याला पण आपण काही करू शकत नाहीत. मागं जे झालं आहे त्याला पण काही करू शकत नाही. पुढं काय होणार आहे हे पण नाही सांगू शकत. पण आजचा दिवस आपला असतो, आज आपण पॉझिटिव्ह जगलं पाहिजे आणि दुसऱ्यावर दोष देऊन दुसऱ्याने चूक केली म्हणून आपलं असं घडलं आहे असं म्हणण्यात जगण्यापेक्षा आपलं काय चुकलं आपण काय आता सुधारणा करायला पाहिजे याचा जास्त विचार करून माणसाने नेहमी पॉझिटिव्ह जगलं पाहिजे असंच नेहमी मला वाटतं. आणि जर आपल्याला खंबीरपणे पॉझिटिव्ह राहून जर विचार करून जगायचं असेल ना तर आधी स्वतःला सुधारावा आणि मगच पुढचं पाऊल टाकावं. त्याच्यामध्ये आपल्याच मनाला बळकटी येते, ताकद येते, शक्ती मिळते आणि काम आपलं काय करायचं हे सुद्धा कळतं. तर चला आता मी चालले देवपूजा करण्यासाठी. आपण फुलं आणायला जाऊ आधी. आता चला आता हे काय फुलं भेटले आहेत एवढे तर आता ह्याच फुलांनी पूजा कर. पूजा छान होती म्हणजे काय होतं फुलं नसली ना तर पूजा केल्यासारखी सुद्धा वाटत नाही त्यामुळे फुलं लागते. तर पण आज भेटले चाफ्याचे जास्त भेटले नाहीत, उंच आहेत, हात काय पुरत नाही. पूजेला सुरुवात करते मी आणि नंतर पाहू मग. देवपूजा झाली आता एकदम प्रसन्न वाटायला लागलं. देवपूजा झाली थोडंसं नामस्मरण केलं मन शांत होतं. इथलं इतकं माझं मन कुठेच शांत होत नाही खरं. त्यामुळं त्यांना विसरणं किंवा त्यांना नाही हे करणं पूजणं किती म्हणजे आपली मोठी चूक होऊ शकते. त्याच्यामुळे ती चूक मी आयुष्यात कधीच करावं नाही अशी मी भगवंताकडेच प्रार्थना करते की मला ती चूक माझी कधीच होऊ देऊ नकोस, की तुला विसरण्याची चूक होऊ देऊ नकोस. कारण तो देव आहे नाही आहे हे मानणं न मानणं हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण मी भगवंत आहे, देव आहे हे मानते आणि मानूनच चालते मी. कारण हे सगळं म्हणजे विश्वासावरच चाललेलं असतं. तसं देवाचा सुद्धा मी विश्वास आहे माझा की देव आहे. त्यामुळे मी हे देवपूजा मन लावून करते आणि इथं खूप मला मन प्रसन्न होतं, माझं मन शांती मिळते. तर आता तुम्हाला मी पूर्ण देवपूजा केलेली दाखवते समोरून. इकडे आपले गणपती बाप्पा, महादेव, नंदी आणि इकडे हे सगळे देव बाकीचे, श्री स्वामी समर्थ, लक्ष्मी, बाकीचे हे सगळे देव. आता मी तुळशीला पाणी घालायला जाते. तुळशीला पाणी घालून येते. आता जेवण करून घेते. थोडा सकाळी तसा नाश्ता केला होता अनुजाबरोबर. अनुजाच्या वेळेस गेली त्यावेळेस. पण आता थोडंसं जेवण करते, देवपूजा करून घेतली. आता चला आता देवपूजा केली, सगळे कामं बाकीचे आवरलेत, फक्त आता कपडे राहिलेत. तर आता कपडे धुवून घेते मी आणि माझा व्हिडिओ इथंच थांबवते मी. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू परत नवीन. तोपर्यंत बाय सर्वांना.